विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये वृष्टीच्या रूपांची सुरुवात केलेली होती, त्यामध्ये पहिलं रूप हिम याविषयी आपण माहिती घेतली. आता वृष्टीचं जे दुसरं रूप आहे ते म्हणजे गारा. मित्रांनो, समशीतोष्ण कटिबंधाच्या पट्ट्यामध्ये काही वेळेला अचानक भूपृष्ठावर उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाली की मग त्या ठिकाणची जमीन तापते आणि मग ती वायू वर जाऊ लागते. याला आपण ऊर्ध्वगमन असं म्हणतो. ज्या वेळेला ही हा जो वायू आहे हा ज्या वेळेला वर जातो, वर गेल्यानंतर त्याच्यातल्या बाष्पाचं सांद्रीकरण होतं आणि तापमान वरचं कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं रूपांतर जलकणांमध्ये होतं आणि गडद अशा प्रकारचे ढग त्या ठिकाणी तयार होतात. पुन्हा त्या ठिकाणी एक गोष्ट अशी सांगायची वाटते की ते जलकण तयार झाल्यानंतर ज्या वेळेला ते जलकण खाली येऊ लागतात तर पुन्हा पृष्ठभागावरचं जी उष्णता असते ती उष्णता सुरूच असते आणि त्यामुळे ते ऊर्ध्वगमन सुरूच असतं आणि म्हणून ते जे जलकण आहेत ते पुन्हा वर जातात आणि त्याचं रूपांतर गारांमध्ये होतं आणि वर गेल्यानंतर अजून तापमानामध्ये त्या ठिकाणी तापमान कमी झाल्यामुळे त्या जलकणांचं रूपांतर त्या ठिकाणी गारांमध्ये होतं आणि ते गार वर जात जात असतानाच त्याच्यामध्ये वेगवेगळे हिमांचे आवरण चढू लागतात आणि मग त्याला एक जडपणा त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि जडपणा प्राप्त झाल्यामुळे त्याचा आकार त्या गाराचा आकार त्या ठिकाणी वाढतो आणि मग वरून अगदी वेगाने आपल्या जमिनीकडे त्या गारा येतात. कारण आपल्या पृथ्वीच्या अंगी असलेली जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्या गारा आपल्या जमिनीकडे खेचल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मग गारांचा पाऊस त्या ठिकाणी पडतो. त्याला आपण गारपीट असं सुद्धा म्हणतो. आता ही जी गारपीट आहे या गारपीटीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान होतं. एवढंच नाही, जर आपण बाहेर असू तर आपल्याला सुद्धा या गारांचा जो मार असतो तो अतिशय तीव्र असतो. त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण एखाद्या इमारतीचा किंवा एखाद्या घराचा सहारा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि जर आपण घरातच असू तर गारपीटीच्या वेळेला आपण कधीही बाहेर निघता कामा नाही. तर अशा पद्धतीने या गारपीटीपासून वाचण्यासाठी आपल्याला रेनकोट सारख्या गोष्टींचं त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. तर जर आपण मोकळ्या मैदानात असू तर एखादी जड वस्तू आपण आपल्या डोक्यावर धरून ठेवली पाहिजे की जेणेकरून त्या गारांचा मार आपल्याला लागणार नाही. तर अशा प्रकारची हे जे गारपीट आहे किंवा हा जो गारांचा पाऊस आहे तर हा आपल्याला समशीतोष्ण कटिबंधाच्या पट्ट्यामध्ये पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी शीत कटिबंध आहे त्या ठिकाणी हा पाऊस पडत नाही. त्याचप्रमाणे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सुद्धा हा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येत नाही. सर्वात जास्त जर गारा पडत असतील तर आपल्या भारतामध्ये, नंतर आग्नेय आशियामध्ये आणि आफ्रिका खंडामध्ये गारा पडताना आपल्याला दिसतात. आता आपण थोडंसं पावसाकडे येऊया. आता पावसाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक आपण घरी सुद्धा एक प्रयोग करू शकतो. त्यासाठीचं साहित्य अतिशय कमी साहित्य आहे. एक काचेची बरणी घ्यायची, त्या बरणीला आपण धातूचं झाकण त्या ठिकाणी घ्यायचं, त्यानंतर थोडं मीठ, थोडं हिम, त्यानंतर कोमट पाणी त्या ठिकाणी घ्यायचं, खिळा आणि हातोडी आपण त्या ठिकाणी घ्यायची आणि त्या ठिकाणी काय करायचं, जी धातूचं जे झाकण आहे त्या झाकणाला वरून आपण खिळ्याने त्याला टोचा पाडायचा. टोचा अशा पाडायचा की फक्त टोचा पडल्या पाहिजे, त्याला छिद्र पडता कामा नये. नंतर त्या बरणीमध्ये एक तृतीयांश पाणी आपण कोमट त्या ठिकाणी भरायचं, जास्त गरम केलेलं सुद्धा नसावं, उकडलेलं सुद्धा नसावं. आणि मग त्या ठिकाणी ते धातूचं झाकण आपण अतिशय घट्ट बसवायचं. घट्ट बसवल्यानंतर वर त्या झाकणाच्या वर आपण बर्फ आणि जाड मीठ त्या ठिकाणी ठेवायचं, थोडं पाणी टाकलं तरी चालेल. आणि मग त्याचं आपण निरीक्षण करायचं. 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला असं दिसेल की त्या ठिकाणी जे त्या पाण्याची वाफ वर जाते पण झाकण असल्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही आणि त्या झाकणाच्या आतल्या बाजूला ती वाफ त्या ठिकाणी
लागते आणि त्याचं जलकणामध्ये रूपांतर होतं. जे टोचे असतात त्या टोच्यामधून ते पाणी त्या ठिकाणी पडतं. कारण काय, कारण वरच्या बाजूला आपण बर्फ ठेवलेला असतो म्हणजे त्या वाफेचं सांड गळून त्या ठिकाणी होतं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पाणी त्या ठिकाणी आपण खाली पडताना दिसतं. तर अशा पद्धतीचा हा पावसाचा प्रयोग या ठिकाणी आहे.